आणि खऱ्या अर्थानं आम्ही संविधानाला सन्मानित करणारे कोण आहोत? आणि या संविधानानं आम्हाला सन्मानित केलं, या संविधानानं या भारताचं नागरिकत्व आम्हाला दिलं, यापेक्षा मोठा सन्मान काय असू शकतो? देशातला सर्वोत्तम देश हा भारत देश, या भारताचं नागरिक मला बनता आलं ते या संविधानामुळे बनता आलं, आणि म्हणून या संविधानानं मला जो सन्मान दिला त्या संविधानापुढे नतमस्तक होण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि आता काही लोक वल्गरा करतात, संविधान बचाव, अरे तुम्ही काय संविधानाला वाचवणार आहे, तुम्ही कोण संविधानाला वाचवणार आहे? अरे या संविधानाची ताकद इतकी मोठी आहे, या संविधानाला कोणी संपवू शकत नाही, याला वाचवण्याकरता तुमची आवश्यकता नाही. हे स्वयंभू संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी या भारताला संविधान दिलं, माझा दावा आहे जगाच्या पाठीवर इतकं उत्तम संविधान हे दुसऱ्या कुठल्याही देशाजवळ नाही, ते माझ्या भारताजवळ आहे. आणि म्हणून माझ्या भारताच्या आजूबाजूला एकही लोकशाही टिकली नाही. जिथे जिथे लोकशाहीचा प्रयत्न झाला तिथे तिथे तानाशाहीने लोकशाहीला पायदळी तुडवलं. पण माझ्या संविधानाची ताकद इतकी मोठी आहे की या संविधानानं लोकशाहीला जिवंत ठेवलं, आणि म्हणून या संविधानाला कोणी संपवू शकत नाही, त्याला सुरक्षेची आवश्यकता नाही. खरं म्हणजे या संविधानानं तुम्हाला सुरक्षा दिली आहे, आणि म्हणून या संविधानाचे आभार तुम्ही मानायला पाहिजे. तर संविधानाची सुरक्षा करण्याचे दावे तुम्ही करता, आणि असं कच्चं संविधान माझ्या बाबासाहेबांनी तयार केलेलं नाही, हे पक्कं संविधान आहे, हे असं संविधान आहे ते कोणी मोडू शकत नाही. आणि मोडण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी केला भारताच्या लोकांनी त्याची कंबर मोडल्याशिवाय सोडलं नाही.